ठळक घडामोडींचे प्रायोजक संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट कोपरगाव. साईबाबा संस्थांच्या पोशाख आव्हानावर तृप्ती देसाईंचा आक्षेप. ब्राह्मण महासंघानं देसाईंना विरोध करीत केले संस्थांचे समर्थन. हिंदू धर्माच्या नादी लागणार नाही असं देसाईंना उत्तर देऊ. महाराष्ट्र राज्य ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा शिर्डीत इशारा. शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांना मध्य रेल्वेकडून खुश खबर. 3 विशेष रेल्वे सेवा करण्यात आल्या सुरू. द्विसाप्ताहिक एक्सप्रेस सिकंदराबाद शिर्डी रेल्वेचं आगमन. दक्षिण भारतीयांसाठी काकीनाडा शिर्डी रेल्वे सेवा ही सुरू. श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टीत 2 घुटका किंग गजाड. 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करीत श्रीगोंदा पोलिसांची धडक कारवाई. सचिन पांडुरंग कोकाटे दीपक नाना टकले या दोघांना अटक करत गुन्हा दाखल. शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची माळ अखेर शिवाजी गोंदकर यांच्या गळ्यात. भाजपचे जगन्नाथ गोंदकर यांनी अर्ज मागे घेतल्यानं बिनविरोध. 7 तारखेला होणार नगराध्यक्षपदाची अधिकृत घोषणा. काँग्रेसच्या चिन्हावरील नगरसेवक जास्त असतानाही नगरपालिकेवर भाजपचा झेंडा. आणि भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 64वा महापरिनिर्वाण दिन जिल्हाभरात साजरा. प्रवरानगरमध्ये आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर पुष्पहार अर्पण करत अभिवादन. तर कोपरगावात आमदार आशुतोष काळेंनीही डॉ बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजली.